नमस्कार, मी मोहिनी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही म्हणतात. ही रुग्णालये सरकार चालवते. इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतो. तर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात ही रुग्णांना उत्तम सुविधा पुरवल्या जात असून चांगल्या कार्यासाठी यादीत असलेल्या या रुग्णालयाला यशवंतराव मुक्त विद्यापीठ जे एम सिटी कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांनी भेट दिली. खासगी रुग्णालयांमधील उपचार सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे असल्यामुळे लोकांना सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयाचा खूप मोठा आधार असतो. तर नाशिक जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी कर्तव्यदक्ष असलेले डॉक्टर आणि नर्स हे रुग्णांना उत्तम सुविधा देत आहे. तर या रुग्णालयाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, रुग्णांना आरोग्य सेवा कशा पद्धतीने दिली जाते याबाबतची माहिती या भागातील लोकांना तसेच पत्रकारितेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. तर यावेळी जे एम सिटी कॉलेजचे कोऑर्डिनेटर प्राचार्य श्रीकांत सोनावणे यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर सुरेश जगदाळे यांच्या कामाची प्रशंसा करत या रुग्णालयाचं कौतुक केले. वृत्तपत्र विद्या विभागाचे नववीचे अंधकार विद्यार्थी, आज आपण जिल्हा रुग्णालयामध्ये आलेले डॉक्टर जगदाळे सर यांना भेटायला. बऱ्याच लोकांनी बऱ्याच याच्यामध्ये प्रॅक्टिसिंग जर्नलिस्ट आहे, जे वेगवेगळ्या वृत्तपत्रात आणि वाहिन्यामध्ये काम करतात, ते वेगवेगळ्या निमित्ताने इथं आलेले असतील. बाकीच्या लोकांसाठी यासाठी बोलवलेले आपण की जिल्हा रुग्णालयाचं कामकाज कसं चालतं, कारण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय एक दिवाळीचा विषय आहे. याच्यामध्ये आरोग्यासाठी सेवा इथं दिली जाते, त्याचबरोबर वेगवेगळ्या आरोग्यासंबंधीच्या महत्त्वाच्या मोहिमा आहेत त्यासुद्धा राबवल्या जातात. एक आपल्या देशातली क्वालिटी पॉप्युलेशन तयार होण्यासाठी या विभागाचं फार मोठं योगदान आहे. आणि आपल्या सगळ्या नाशिककरांचं, नाशिक जिल्ह्याचं किंवा या जिल्ह्याच्या परिसरातील लोकांचं एक असं एक भाग्य आहे, त्यांचं चांगलं नशीब आहे की एक चांगला कर्तव्यदक्ष सिव्हिल सर्जन आपल्याला लाभलेला आहे. आणि त्यांच्या कार्याचं, त्यांच्या कामाचं फलित म्हणजे नुकतंच जे आपल्या जिल्हा रुग्णालयाला 50 लाख रुपयाचे जे बक्षीस मिळालेले आहेत उत्तम आरोग्य सेवेसंबंधी, तर त्याच्या काही काही गोष्टी खूप चांगल्या गोष्टी आहेत. चांगल्या गोष्टी करत असताना ज्या वाईट गोष्टी आहेत त्यासुद्धा धैर्याने दूर कराव्या लागतात. त्याचं धैर्य डॉक्टरांकडे आहे, त्यांनी माझ्या मला माहिती आहे एकूण अशा घटना की ज्याच्यामध्ये त्यांनी घाम दूर करायचं धैर्याने प्रयत्न केलेला आहे. आणि चांगल्या प्रकारचं एक वातावरण आरोग्य सेवेचं खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. तर यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे यांनी पत्रकारिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विभाग निवडला आणि मग त्याच्यामध्ये मी नोकरी करायला लागलो. आणि ते करत असताना आतापर्यंत जे काही करता येईल पॉझिटिव्हली, अगोदर पीएचसीला भेटेपासून खूप काम केलं सुरुवातीला. त्या ठिकाणी 10-12 गावं होती. नंतर मग मला जिल्ह्याच्या ठिकाणी काम करायला संधी मिळाली. जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा सर्जरी विभागाचा प्रमुख म्हणून काम केलं. त्यानंतर टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम केलं. त्या माध्यमातून वेगवेगळे ऑपरेशन केले. 20 वर्ष मी करत होतो सर्जन म्हणून. जवळपास 40,000 ऑपरेशन माझ्या माध्यमातून मी केले. आणि मग शासनानं हा सगळा विचार करून मला सिव्हिल सर्जन हे पद दिलं गेलं. आणि सिव्हिल सर्जन पदावर मी सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास मी 7 वर्ष काम केलं. आणि नंतर 7 वर्षानंतर मला मग त्या ठिकाणी आता मी 4 वर्षे. आज पण अनेकांना ग्रामीण रुग्णालय म्हटलं तर अपुरी सुविधा, डॉक्टरांची कमतरता, अस्वच्छता तसेच इतर प्रश्न भेडसावतात आणि यामुळे ग्रामीण शासकीय रुग्णालयांची भीती व्यक्त होते. मात्र नाशिक इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना उत्तम सुविधा, उत्तम आरोग्य सेवा मिळत असल्याने शासनाकडून या रुग्णालयाला 50 लाख रुपयाचं पारितोषिकही मिळालंय. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.